नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल फाय या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ॲक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ॲक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता
लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल फाय या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010
गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या चारही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंकवेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 ही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंकवेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4
पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या चारही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल.
हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ॲक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या चार पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 ला गोलमाल 3 आणि 2017 ला गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या चारही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ॲक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 ला गोलमाल 3 आणि 2017 ला गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4ही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे.
तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 ला गोलमाल 3 आणि 2017 ला गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 ला गोलमाल 3 आणि 2017 ला गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे.
या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4ही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4ही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये गोलमाल फाय या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे। या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे। आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे। आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे। रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे। या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे। तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही। या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल। याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल। हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल। हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही। या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता। 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता। लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते। अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती। त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता। त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती। रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे। आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे। या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे। आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे। आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे। रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे। या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे। तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही। या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल। याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल। हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल। हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही। या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता। 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता। लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते। अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती। त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता। त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती। रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे। आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे।
या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल फाय या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 गोलमाल 3 आणि 2017 गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने
या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल रोहित शेट्टीने नवीन अपडेट दिलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहे ज्याचा वेगळा चाहता वर्ग आहे, त्यामध्ये गोलमाल हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे 4 भाग आतापर्यंत आलेले आहे आणि गोलमाल सिरीजच्या 4 ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. आता गोलमाल 5 हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. रोहित शेट्टीने नुसत्या पिंक वेलाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने गोलमाल 5 या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलेले आहे. तो म्हणाला, गोलमाल सिरीज कायम बनवत राहील, चित्रपट बनवणार नाही असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अजून वेळ लागेल. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की येत्या 2 वर्षात तुम्हाला गोलमाल 5 चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ऍक्शन चित्रपटासारखा बनू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहता वर्ग असून त्यासाठी ही सिरीज कायम सुरू राहणार असा तो म्हणाला होता. 2006 साली गोलमाल फन अनलिमिटेड हा चित्रपट आला होता. लक्की, माधव, लक्ष्मण, गोपाल या 4 पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, हर्षद वासी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल गोलमाल रिटर्न हा 2008 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2010 ला गोलमाल 3 आणि 2017 ला गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्वाचे म्हणजे गोलमालच्या 4 ही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने या गोलमालचे सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना गोलमाल 5 ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.